हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचे आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये कुठला टॉपिक बघितला? आपण रमन स्पेक्ट्रा पाहिला होता. हे तुम्हाला MSc फर्स्ट इयरला तुमचं फिजिकल केमिस्ट्री जर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे. त्याचा कोड आहे 210 आहे. आपण याच्या आधी केमिकल कायनेटिक हे चॅप्टर कम्प्लीट केलं होतं. आता आपण मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपीला स्टार्टिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण रमन स्पेक्ट्रा हे सगळे आपण पाहिलेत मागच्या टॉपिकमध्ये कम्प्लीट केले की सीरीज वगैरे कुठं कशा ॲक्टिव वगैरे होता, म्युच्युअल एक्सप्लोजन वगैरे ते सगळं क्लिअर केलेत आपण. आज आपण न्यू टॉपिक बघणार आहे इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रा. याच्यातलाच टॉपिक आहे आपण. एक इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रा आहे, एक रमन स्पेक्ट्रा आहे, आणि एक तुमचं सिंपल फक्त कुठला आहे IR स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन जे एकदम सिंपल आहे, कमी मार्क्सचा विचार म्हणजे तुम्हाला विचारलं जातं, 100% विचारलंच जातं, तेच क्वेश्चन आपण बघणार आहे. चला आता आपण स्टार्ट करूया. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिसोसिएशन एनर्जी म्हणजे काय. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं डिसोसिएशन एनर्जी अँड डिसोसिएशन प्रोडक्ट. एक्सप्लेन द डिसोसिएशन एनर्जी अँड पर डिसोसिएशन. जस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 5 मार्क्सला. ओके, देन तुम्ही राईट डाऊन कसं करणार आहे, फक्त तुम्ही डायग्राम लक्षात ठेवा. डायग्राममध्ये तुम्ही थेअरी एकदम इझिली राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्हाला जर काही क्युरीज असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला आता आपण स्टार्ट करूया. आता विचारलेला क्वेश्चन की डिसोसिएशन एनर्जी अँड डिसोसिएशन प्रोडक्ट म्हणजे काय. आता बघा, ह्या दोघी डायग्राम तुम्ही काढल्या, फिगर ए आणि फिगर बी. फिगर ए आणि फिगर बीमध्ये तुम्ही फक्त एवढं दाखवता की याच्यामध्ये टू वे दिसतात तुम्हाला, एक इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनच्या, बरोबर ना. म्हणजे डिसोसिएशन एनर्जी दाखवलं आहे. आता तुम्ही जी ही जी तुम्हाला डॅश लाईन दिसते ती काय आहे तुमच्याकडे, डिसोसिएशन एनर्जी. म्हणजे ती फक्त इंडिकेट काय करते, डिसोसिएशन ऑफ द नॉर्मल हे दाखवते तुम्हाला. ठीक आहे, तेच तुम्ही थेअरीमध्ये राईट डाऊन केलं आहे. ओके, आणि जस्ट हे तुमच्यावाली काय दिलेली की एनर्जी लेवल डायग्राम दिलेली. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय दिसतं आहे, जस्ट तुम्हाला फक्त जी पण एनर्जी इक्विलिबन्स म्हणजे सेपरेशनची काय दाखवते, ग्रेटर आणि लोअर तुम्हाला कळून जाते इझिली. पण याच्यामध्ये जसं काय होतं आहे का, तसं तुम्हाला इझिली कळत नाही आहे, बरोबर ना, की एनर्जी कशी काय म्हणजे ती एनर्जी जस्ट तुम्हाला अनस्टेबल टाईप दिसते. कळत आहे, बघा इथं तुम्हाला जस्ट एनर्जी कशी दिसते की तुम्हाला दिसते तरी आहे की ही तुम्हाला म्हणजे लोअर दाखवते की जसं कमी झाली म्हणजे जास्त कमी सगळं काही तुम्हाला इथं ऑब्झर्व होतं, पण इथं तसं होत नाही. इथं जस्ट मिनिमम असं फिक्स एनर्जी नाही आहे. ठीक आहे, तेच तुम्ही त्या थेअरीमध्ये राईट डाऊन करणार आहे. ओके, आता बघा, देर आर द टू वे इन विच द इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशनचे कॅन बी लीड टू द डिसोसिएशन अँड ऑल्सो पर डिसोसिएशन. इलेक्ट्रॉन एक्सायटेशनचे टू लीड्स आहेत, कुठले कुठले, एक डिसोसिएशन अँड एक पर डिसोसिएशन. लीड्स टू द डिसोसिएशन म्हणजे डिसोसिएशनचे तुम्हाला हे समजलं. आता फर्स्ट केसमध्ये तुम्हाला इथं काय दिसते, ह्या एनर्जी प्रोफाईल डायग्राममध्ये काय दिसते की तुम्हाला एवढं दिसते की इक्विलिब्रियम न्यूक्लिअर सेपरेशन इन द अप्पर स्टेट इज ग्रेटर दॅन दी लोअर स्टेट. अप्पर स्टेट इज ग्रेटर दॅन दी लोअर स्टेट. द डॅश लाईन इंडिकेट द डिसोसिएशन. ही डॅश लाईन काय इंडिकेट आहे, डिसोसिएशन ऑफ द नॉर्मल बींग. डी तुमची जी डिसोसिएशन एनर्जी म्हणजे डी, म्हणून तुम्ही ते डी हे केलेलं आहे, D-0 टू D-0. कळत आहे, फ्रॉम V तुमचा हा जो दिला आहे तो इक्वल टू 0. ओके, आणि सेकंड केसमध्ये काय दिसतंय, द अप्पर स्टेट जे पण दिसत आहे व्हेरी अनस्टेबल आहे, देर इज द नो मिनिमम इन द एनर्जी. ओके, ही अप्पर स्टेट आहे बघा, नो मिनिमम एनर्जी इन द कर्व, डिसोसिएशन एनर्जी लेस दॅट डी लोअर स्टेट. डिसोसिएशन एनर्जी लेस दॅट डी. बघा तुम्ही जस्ट डायग्राम बघा. ठीक आहे, त्याच्यावरनंच तुम्ही जस्ट इथपर्यंत कम्प्लीट केले तुम्ही थेअरी. एवढंच विचार म्हणजे तुम्ही फक्त थेअरीमध्ये राईट डाऊन करता की तुम्हाला काय काय ऑब्झर्व झालेलं आहे. ठीक आहे, म्हणून डायग्राम लक्षात ठेवा. ओके, आणि मग तुम्ही पुढे म्हणू शकता की जस्ट कंटिन्यू लिमिट म्हणजे कसं काय, म्हणजे डिसोसिएशन एनर्जी प्रोडक्ट डज नॉट कॅरी इन पोटेन्शियल, म्हणजे कायनेटिक एनर्जी डज नॉट, काय सांगितलं त्यांनी, डज नॉट कॅरी एनी कायनेटिक एनर्जी. म्यू डॅश कंटिन्यू लिमिट इक्वल टू जो पण तुम्ही आता बघितलं डिसोसिएशन एनर्जी म्हणजे D-0 प्लस EX म्हणजे एक्सरसाइज तुम्हाला जे पण दिसतं सेमिस्टीमीटर पर युनिवर्स. देर आर द सेग्युलर वे इन विच द टोटल एनर्जी. तुम्ही टोटल तुम्ही जो सिम्बॉल दिलेला आहे म्हणजे ज्याचं जे युनिट आहे ते दिले सेंटीमीटर इनवर्स मे बी सेपरेटेड टू द इट्स कंपोनंट. ठीक आहे, इथपर्यंतच राईट डाऊन करायचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला विचारलेलं फक्त की डिसोसिएशन एनर्जी किंवा डिसोसिएशन प्रोडक्ट म्हणून जर विचारलेलं तर तुम्ही एवढं राईट डाऊन करू शकतात. पण जर तुम्हाला विचारलेलं की पुढे पर डिसोसिएशन म्हणजे काय. ठीक आहे, त्यात पण एनर्जी लेवल डायग्राम तुम्ही फक्त लक्षात ठेवा.
ठीक आहे, हे बघा पॉवर डिसोसिएशन एनर्जीची, आणि याच्यावर तुम्हाला काय लिहायचं आहे, जे पण तुमचं आन्सरिंग लिहायचं आहे, थेरी लिहायची, ठीक आहे. बघा, शॉर्टिंग द ऑपरेसिव्ह प्रोड्यूस ड्युरिंग द ट्रान्झिशन इन टू द स्टेबल अप्पर स्टेट इन फ्लोर बाय द कंटिन्युअस स्टेट. म्हणजे तुम्ही जे आता मगाशी बोललेत ना, तेच तुम्ही याच्यामध्ये पण राईट डाऊन करणार आहे. आता ह्या दोघांमध्ये काय सांगितलं तुम्हाला, आता या फिगर ए आणि फिगर बी बघा. इफ द लार्ज नंबर ऑफ व्हायब्रेशनल ट्रान्झिशन इज ऑब्झर्व, आता याच्यामध्ये की काय ऑब्झर्व होतं तुम्हाला, की लार्ज नंबर ऑफ व्हायब्रेशनल ट्रान्झिशन त्याचे द पर्टिक्युलर मॉलिक्युल, जो पण पर्टिक्युलर मॉलिक्युल असतील त्याच्यावाले तुम्हाला इथं सगळ्यात हे करणार आहे, ठीक आहे. इट समटाईम्स हॅपन दॅट द व्हायब्रेशनल अँड रोटेशनल स्ट्रक्चर आर क्वाईट डिस्टिंग विथ इन अ प्रोग्रेशन फॉर लार्ज अँड स्मॉल चेंज इन द व्हायब्रेशनल क्वांटम नंबर. कशामध्ये फक्त तुम्हाला कशामध्ये डिफरन्स जाणवला आहे, स्मॉल म्हणजे जे पण काही होणार तुमच्याला तर क्वांटम नंबर, बट आयदर द रोटेशनल स्ट्रक्चर इज ब्लर ऑर कम्प्लीट कंटिन्यू इज ऑब्झर्व इन इंटरमिडिएट चेंज, जे पण चेंज होती ते तुम्हाला ऑब्झर्व. इफ द ट्रान्झिशन टेक्स प्लेस इन टू द लेवल, हे बघा हे लेवल दिले आहेत ए बी सी डी एफ जी, जे पण लेवल दिले आहेत त्या तुम्हाला जस्ट काय होतील बघा, फ्रॉम लोअर स्टेट रिजन ऑफ द रिसोसिएशन, म्हणजे जस्ट म्यू कोड 80 म्हणजे 8 0 म्यू 90 जस्ट तुम्हाला दिलेलं आहे इथं, ठीक आहे. देन तुम्ही तेच राईट डाऊन करताय की फ्रॉम द ट्रान्झिशन टेक प्लस इन टू द ए बी सी इज नॉर्मल व्हायब्रेशनल इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम ऑकर्स इन द कम्प्लीट रोटेशनल फाईन स्ट्रक्चर टू सच अ बँड अपियर्स. फिगर बीमध्ये तुम्हाला हे बघा टू टाईप ऑफ द बँड तुम्हाला इझिली लक्षात येत आहे, इझिली ऑब्झर्व होत आहे, ठीक आहे. इफ द ट्रान्झिशन लेवल इज डी एफ, म्हणजे तुम्ही हे पण जे बघताय ते फक्त काय दाखवलं आहे यांनी, ही जी डायग्राम आहे ना ती फक्त तुम्हाला जस्ट आपण कुठली पण एखादी डायग्राम बघतो, जेव्हा तुम्ही जेव्हा बघा तुम्हाला इझिली एक्झाम्पल सांगते, जर तुम्ही जर मायक्रोस्कोपच्या खाली दिसतं तर तुम्हाला जस्ट काहीतरी वेगळ्या प्रकारचे दिसते, एखादा मॉलिक्यूल दिलं असेल, सपोज कुठला तरी मॉलिक्यूल दिलेला असेल, ठीक आहे, जस्ट काहीतरी बघायला मिळालं असेल. आणि तुम्ही जर तो मायक्रोस्कोपच्या खाली बघणार तर तुम्हाला मायक्रोस्कोपच्या खाली काय असं दिसणार, तो मग जस्ट त्याच्यावरी काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला त्याच्यावर स्ट्रक्चर दिसणार आहे, ठीक आहे. म्हणजे त्या प्रकारचं जसं तुम्हाला हे फिगर एमध्ये दिलं आहे तेच फक्त तुम्हाला हे स्ट्रक्चर बीमध्ये दाखवलं आहे, ठीक आहे. आता काय सांगितलं त्यांनी की डी एफ देर इज द पॉसिबल दॅट द मॉलिक्यूल वेल क्रॉस ओवर ऑन द कंटिन्युअस कर्व अँड दस डिसोसिएट, तुम्ही फक्त एवढा आन्सर राईट डाऊन करणार, ओके. पॉवर डिसोसिएशन आला तर तुम्ही हा राईट डाऊन करू शकता इझिली, आणि डिसोसिएशन आला तरी पण फक्त तुम्हाला की नाही डायग्राम लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. आता पुढच्या टॉपिकला पण जे पण विचारलेलं फोर्टेड डायग्राम विचारली गेली आहे, आणि एक जस्ट इलेक्ट्रॉनिक आणि व्हायब्रेशनल कर्वचा एक पॉईंट आहे, तो आपण ह्या ह्याच्यामध्ये कम्प्लीट करू आणि फ्रॅक करणार. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.